हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आता हे जे फूल तुम्ही बघत आहात ना, तर आता तो कळा होता, तो आता थोड्या वेळाने फुलणार आहे आणि ते खूप सुंदर कलरमध्ये फूल वाटतात आणि छान वाटतं. म्हणजे पूर्ण भरलेली फुलं असतील ना तर ती आणखी सुंदर दिसतात. त्यामध्ये माझ्याकडे ना दोन कलरमध्ये होती खरं तर, एक पिवळ्या कलरची पण होतं झाड, पण ते काहीतरी झालं आणि ते मेलं वाटतं आणि आता फक्त हे एकच झाड राहिलं आहे. पण सुंदर वाटतात ती फुलं. आणि आता इकडे सफाईचं काम चालू आहे, नाश्ता वगैरे मी आवरला आहे आणि म्हटलं तर ते बनून झाल्यानंतर म्हटलं ही याची जरा साफसफाई करूया, कारण की कसं बाहेरची धूळ वगैरे येत असतेच असते. आपण किती जरी साफसफाई केली ना तरी पण ती दररोजच्या रोज ना धूळ ही येतच असते बाहेरून, आणि मग ती सोफ्यावर वगैरे जरा जास्त बसलेली असते त्याच्यामुळे ते झाडावरही लागतं. तर आता इथे ह्या ब्रशनेच मी सगळं झाडून घेत आहे. आणि गोल्डनचं काय आलं आहे माहिती आहे का, त्याला मजा वाटते. मी काय साफ करते आहे ना तर तो इकडे तिकडे बघतो आहे, मजा करतो, काहीतरी करतो आहे. आणि तिथे मला काहीतरी म्हणजे असं पडलेलं भेटलं, तर ते काय होतं मला माहिती नाही, पण मी ते तिकडे ठेवून दिलं आहे. म्हटलं की काय आहे ते आपल्या लक्षात येत नाही आहे, म्हटलं नवऱ्याला म्हटल्यानंतर विचारेन काय आहे ते. तर आता इथे हा सोफा झाला की मग बाकीचे जे दोन चेअर आहेत तिथे पण साफसफाई करेन. तर धूळ तर काय बरीच आहे आणि घर आता झाडायला पण झालेलं आहे, दिवाळीच्या आधी झाडलेलं होतं त्या दरम्यान काहीतरी, आणि त्याच्यानंतर काय एवढं साफसफाई झाली नाही आहे, त्याच्यामुळे आता परत एकदा करावी लागणारच आहे. आणि आता आमच्याकडे कसं दोन्ही जे म्हणजे बाल्कनी आहेत, म्हणजे हॉलमध्ये एक बाल्कनी आहे आणि तिकडे बेडरूमच्या तिकडे हॉल बाल्कनी आहे, त्याच्यामुळे त्या दोन्हीची दरवाजे असतात ना ते ओपनच असतात, दिवसभर ओपनच असतात. फक्त दुपारच्या टायमिंगला थोडा वेळ मी बंद करतो तेवढंच, नाही तर मग पूर्ण दिवसभर ओपनच असतात आणि खिडक्या वगैरे पण ओपन असतात, त्याच्यामुळे कसं बाहेरची जी धूळ असते ती बरीच येते. आता इथे हा सोफा जो आहे तो झाडून झालेला आहे, तर ते कवर घालते आहे. तर कवर पण गोल्डनने हे करून टाकलं नाही, म्हणजे त्याला नक लागलं आहे आणि त्याने ते थोडंसं असं कट गेल्यासारखं झालं आहे, पण आता असो आता मी ते बघत नाही राहिले. तर म्हटलं आता आधीचं जे कवर होतं ते धुतलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता हे आहे, आता याने कट मारलं आहे पण म्हटलं आता ते राहू देत असंच. तर उशांवर पण धूळ आपली बसलेली असते तर ते जरा म्हटलं झाडून घेते. आणि त्याच्यानंतर काय बाकीची पण आज कामं आहेत, बरीच आहेत. आज खरं तर गाजराचा हलवा पण बनवायचा आहे, तर मी आदल्या दिवशीच गाजर जे आहे ते म्हणजे किसून घेतलेलंच आहे. फक्त म्हटलं कसं सकाळच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं सकाळी सगळं बनवायचं असं ते मग बरं पडतं. आणि माझं तर असं आहे किचनची मी आधी सगळी कामं जी आहेत ना ती आवरूनच घेते आणि नंतर मग माझी कामं करायला मला बरं पडतं. आणि आता इथे सोफ्याखाली पण कचरा असतो, तर नेहमी मी ज्यावेळी झाडू मारते ना त्यावेळी सोफ्याखालनं पण झाडू मारून घेते, कारण की ना नाहीतर तो साठला तर बराच साठतो. आणि मग कधीतरी पाठीमागचं खरं तर सोफ्याच्या पाठीमागचा तसाच राहतो कचरा, पण तो मग कधीच्या ज्यावेळी घराची साफसफाई असते चालू त्यावेळी मग ते सगळं झाडून घ्यायचं आणि मग पुसूनही घेते. आणि आता इकडे गोल्डनचं काय चाललं होतं ते बघा, तर खाली ना ते झाडू मारत होते आणि त्याच्यामुळे ना त्याला आवाज येतो आहे सगळ्या पानांचा, म्हणजे पानं वगैरे पडलेली असतात ना त्याचा आवाज येतो, तर सारखं वाकून वाकून बघत होता, त्याला दिसत नव्हतं तिथून पण त्याला आवाज येत होता त्याच्यामुळे तो वाकून वाकून बघत होता. त्याच्यानंतर बाकीची जी कामं आहेत ती झालेली आहेत, साहेब आमच्या ऑफिसला गेलेले आहेत आणि सगळं तो गेल्यानंतर इतर पण बरीच कामं असतात ती सगळी आवरली मी. आणि जेवण वगैरे पण सगळं आधी आवरून घेतलेलंच होतं, फक्त आता इथे हा गाजराचा हलवा बनवायचा होता तर तो म्हटलं आत्ता बनवून घेऊया. तर आता इथे मी कुकरमध्येच बनवणार आहे. तर आता इथे तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये आधी म्हटलं हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते म्हटलं थोडेसे असे तळून घेते आणि त्याच्यानंतर मग आता जो हलवा आहे तो यामध्ये टाकणार आहे, थोडंसं आपण इथे तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. आता काही जण आता बरेच म्हणजे आता कोणाला वेळ नसतो काय नसतो त्याच्यामुळे गाजर कोण किसत बसत नाही, डायरेक्ट कुकरला लावून नंतर मग ते स्मॅश करतात, पण मी आता ह्यावेळी काही केलं नाही आहे, गेल्यावेळी एकदा केलेलं पण ते काय मला पण आवडलं नाही आणि नवऱ्याला पण आवडलं नाही तेवढं, तर त्याच्यामुळे मग मी ठरवलं की नको बाबा तसलं काही करूया नको, सरळ आपण गाजर किसूया. त्याच्यामुळे आदल्या दिवशीच जे गाजर आहे ते किसून ठेवलेलंच होतं,
तर आता इथे हे गाजर मस्त तुपामध्ये परतून घेतलेलं आहे, मध्ये कॅमेरा बंद पण केलेला आहे होता, त्याच्यामुळे आता परत चालू केलेला आहे मी. तर आता मस्त अगदी ते जे गाजर किसलेलं होतं ते तुपामध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी दूध टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता ह्या कुकर मी लावून घेतला आहे, 3 शिट्ट्या इथे मी दिलेल्या होत्या. आणि आता बघा इकडे परत एकदा असं चमच्याने सगळं असं ढवळून घेते. आणि आता ह्यामध्ये मी साखर टाकत आहे. तर साखर जी आहे ती आमची कशी आणलेली आहे ना, ती एवढी गोड नाही आहे, जरा कमी गोडच आहे, त्याच्यामुळे मी ते जरा जास्त अधिक टाकली आहे. खरं तर आमच्या इथे जास्त गोड असं कोण खात नाही म्हणा, आम्ही दोघंही तेवढी काय गोड पदार्थ भरपूर खाणारी अशी नाही आहोत. पण त्याच्यामुळे कसं की साखर जी आहे ती आम्ही कमीच टाकतो, कुठचाही गोड पदार्थ बनवताना कमीच असतो तो. पण कसं आता ही जी साखर आहे ती गोडच प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे ती अधिक मी परत टाकली. आणि आता यामध्ये मी वेलची पावडर पण टाकलेली आहे. आता वेलची पावडर मी ऑलरेडी एकदाच मी बनवून ठेवून देते, ती म्हणजे ते बरं पडतं. तर वेलची पावडर टाकली, त्याच्यानंतर आता यामध्ये मी दूध पावडर टाकलेली आहे. म्हणजे छान होते, म्हणजे आपला जो गाजराचा हलवा होतो ना तो एकदम छान होतो. दूध पावडर टाकल्यानंतर मस्त अगदी मिक्स केलं की आता आपला हलवा जो आहे तो रेडी झालेलाच आहे. आता इथे मी वरच्यावरती असे मस्तपैकी आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते टाकले आहेत आणि इकडे आपला हलवा रेडी आहे. तर शुक्रवारी व्लॉग सुरू केला होता आणि त्याचा एंड काही मजाने झालेला नाहीये, कारण की नंतर व्लॉग काही बनवताच नाही आला. तर शुक्रवारी पण असं झालं, सकाळचं सगळं आता रुटीन जे काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण त्याच्यानंतर व्लॉग मी काही बनवले नव्हते. तर शुक्रवारी काय झालं की सगळं मी काम आवरलं आणि त्याच्यानंतर मग सासूबाई आल्या होत्या आणि त्याच्यानंतर जो काही गोल्डन इतका खुश झाला होता ती आल्यानंतर की बापरे माझ्या, म्हणजे त्यानं खूप दंगा केला आणि मग तो दिवस त्याच्यातच गेला. आणि मग गोल्डनचेच थोडेफार व्हिडिओ बनवले तेवढंच. आणि मग नंतर शनिवारी म्हटलं की आता गावी जायचं आहे, तर त्याची सगळी तयारी आणि गडबड होती, त्याच्यामुळे मग माझी कामं करण्यात आणि तसाच गेला दिवस. म्हटलं संध्याकाळी आपल्याला निघावं लागेल किंवा रविवारी ते निघावं लागेल, त्याच्यामुळे म्हटलं आधी आपली कामं करून घेऊया असं एक डोक्यात होतं. आणि मग त्या दिवशी काही ब्लॉग झालाच नाही. आणि नंतर मनोहराने सांगितलं की नाही आता गावी वगैरे काही जाऊया नको, कारण की त्यांचं परत मित्रांचा प्लॅन ठरलं की सगळे ते मित्रमंडळी आणि तो ते गेले होते गोव्याला. तर ते दुपारच्या नंतर म्हणजे दुपारनंतर असे निघाले आणि मग परत रात्री 3 वाजता काहीतरी 3-3:30 पर्यंत परत रिटर्न पडाले. मग तो शनिवार असाच गेला आणि मी म्हटलं की आता जायचं आहे तर म्हटलं कुठे ब्लॉग वर बनवत बसू, म्हणून मी ते बाजूलाच ठेवलं होतं. आणि म्हटलं आता असं म्हटलं गावी गेलं होती ब्लॉग वगैरे करायचे, तर ते पण नाही झालं. आणि रविवारी मग आमचं असं ठरलं होतं की आम्ही मालवणला जायचं होतं. तर मालवणला मी सगळी तयारी वगैरे करून अगदी रेडी अगदी छानपैकी झाले आणि तयारी करून अगदी वाट बघते की आता आपल्याला निघायचं आहे वगैरे. आणि त्या दिवशी ते पण प्लॅन जो आहे तो कॅन्सल केला. आणि मग शेवटी मग एवढं आम्ही इकडे जाणार तिकडे जाणार करत करत शेवटी आम्ही गेलो ते म्हणजे झाडं आणण्यासाठी, म्हणजे नर्सरीमध्ये गेलो. म्हणजे इतके आधीपासून जे प्लॅन होते ते सगळे कॅन्सल करत शेवटी आम्ही गेलो कुठे तर त्या नर्सरीमध्ये. नर्सरीमध्ये मग आम्ही येतं झाडं घेऊन आलो आहे. आता जी जास्त जास्त जास्तमध्ये जी झाडं आणलीत आणि ती आता आणली ती मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता ती तो पण मी ब्लॉग नव्हता गेला, कारण की तिथे गोल्डनचा व्हिडिओ करायचा होता, त्याच्यामुळे मग त्याचा आणि माझं दोन्हीकडे व्हिडिओ करायला काही ते जमत नाही, त्याच्यामुळे मग त्याचा व्हिडिओ केला. तर त्याचा व्हिडिओ पण येईल तुम्हाला पाहायला मिळेल, परवा वगैरे टाकेन त्याचा व्हिडिओ, तर तुम्हाला तिकडे त्याचे पाहायला मिळेल. कारण की तो पूर्ण तिकडे फिरत होता, इतकी मस्ती केलं नाही की इकडे तिकडे नुसतं ते पूर्ण नर्सरीवर फिरत होता, त्याच्यामुळे त्याचाच व्हिडिओ झालेला आहे. आणि तर शुक्रवारपासून जे काय होतं ते असं सगळे प्लॅन कॅन्सल झाला. मी माझा काही व्लॉग झाला नव्हता आणि त्याचं एंड पण राहिलंच होतं, तर म्हटलं आत्ता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की नक्की काय करते. आणि आता अहो गेले होते गोव्याला, तर गोव्याला मी त्याला बोलले होते की आता तू चाललायस मित्रमंडळीवर, आजी मित्र नकोस म्हणून सांगते की नाही जायचं, तू मला घेऊन नाही गेलंस. आणि म्हटलं तुझ्या मित्रांबरोबर चाललायस, तू म्हटलं जायचं नाही म्हणून. तर मग त्याने फुल मस्के वगैरे लावलं, नाही जातो हे करतो ते असं ते असं. आणि मग मी त्याला बोलले होते की ठीक आहे तुला जायचं तर जा, म्हटलं मला काहीतरी तिकडून घेऊन यायचं. म्हटलं नव्हतं की तो आता मी एवढं सांगितलंय तर तो माझा ऐकेल किंवा माझ्यासाठी काहीतरी घेऊन येईल म्हणून, पण नाही मला आधी असंच वाटत की नाही हा सांगतोय मी घेऊन येईन. पण म्हटलं काय वाटत नाही काय होय होय करेल नंतर मग हानर पण नाही असं मला वाटलं होतं, पण तसं नाही झालं. त्याने माझ्यासाठी छान असा ड्रेस आणलेला आहे जो मला खूप आवडलेला आहे, तर तो मी तुम्हाला दाखवते. हा असा वन पीस आहे हा,
आणि खूप सुंदर आहे. घातल्यावरती मी नवऱ्यामध्ये मला वाटतं ते 3 का 3:30 वाजले होते, त्यावेळी ह्या रात्री आले ते. आणि आल्यानंतर मी आधी पहिल्यांदा हा ड्रेस बघितला घालून, आणि खूपच सुंदर सुंदर आहे. सांगितलं की एवढं मला तू छान ड्रेस घेऊन आलेस, तर म्हटलं आता कुठेतरी आपण फिरायला जायला पाहिजे ना, तर एवढा ड्रेस नाही तर पडूनच असतात ते ड्रेस अशा टाईममध्ये घेतले. तर त्याच्यामुळे मी त्याला बोलले, तर मला म्हणते की हो हो जाऊया जाऊया करू. तर हा असा ड्रेस आहे, खूप छान आहे. तर असं सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण प्लॅन करतो करतो की इकडे जायचं तिकडे जायचं, पण कधी कधी असं काहीतरी होतं ना की ते जायला आपलं भेटतच नाही. आणि इतके दिवसापासून आम्ही म्हणतो की नर्सरीमध्ये जायचं आहे झाडाण्याचे. आणि बघा एवढे सगळे मोठमोठे प्लॅन करून शेवटी आम्ही इकडे गेलो, म्हणजे ते एक मोठं काम झालं म्हणा. आणि झाडं काय आणली होती मी तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, आता त्यांचं बरंच काम आहे मला तिथे. तर असं सगळं आहे. तर चला ह्याचा हा ब्लॉग जो आहे तो मी आता इथेच एंड करते, आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.